स्टेट ट्रान्सपोर्ट कॉपरेटिव्ह बँकेच्या अहवालावरती नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे नवीन वादाला सुरुवात झाली आहे. एसटी कामगार संघटना आक्रमक झालेली असून या प्रकरणी सहकार आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरते आहे. त्याचवेळी गुणरत्न सदावर्तेंनी महात्मा गांधीजींचा विचार शिल्लक राहिलेला नाही असं वादग्रस्त विधान सुद्धा केलंय. आणि या संपूर्ण वादासंदर्भात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि गुणरत्न सदावर्तेंनी काय म्हटलं ते सुद्धा पाहूया. या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे जे अहवाल वाटण्यात आले त्या अहवालावरती नथुराम गोडसेंचा फोटो छापल्यामुळं कर्मचाऱ्यांचा अत्यंत आक्रोश निर्माण झाला. या आक्रोशामुळं श्रीवासव सदावर्तेंना त्या बँकेच्या बैठकीला येता आलं नाही. त्यांच्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या सुद्धा रिकाम्या राहिल्या. त्यांनी ज्या पद्धतीनं हे कामकाज चालवलं या कामकाजामध्ये लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. इतरांना बोलू न देण्याची परंपरा सदावर्तेंनी कायम ठेवली आणि त्यामुळं लोकांचा आक्रोश इतका झाला की त्यांच्या संचालकांना अक्षरशः बैठकीमधून पळून जावं लागलं. अखंड भारताचे मार्गविधाते नथुरामजी गोडसे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जसं नथुरामजींची अखंड भारत ही भूमिका आजही प्रत्येक हिंदुस्थानी काळजामध्ये ठेवून आहे. कुणाला सुद्धा भारताचे तुकडे पसंत नाहीत आज तोच विचार आहे जे आपण म्हणतो गांधीजींचा विचार. तो गांधीजींचा विचार मला वाटते आता काही शिल्लक राहिलेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.